ट्रेन फक्त 3.5 तासात कापणार या गावातून जाणार पा रोड मॅप. मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन फक्त 3.5 तासात कापणार 711 किलोमीटर अंतर. मुंबई ठाणे पुणे सोलापुरातील या गावातून जाणार पा संपूर्ण रोड मॅप. केंद्र सरकारच्या मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॅरिडोर या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा अंतिम आराखडा DPR सल्लागार कंपनी इंडियन हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन कडे नुकताच सादर झाला आहे. महामंडळाच्या चौकशी नंतर हा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला जाणार असल्याचं नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी श्याम चौगुले यांनी सांगितलं आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने NHSRCL देशभरात 8 ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई नागपूर आणि मुंबई पुणे हैदराबाद पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असे 3 प्रकल्प आहेत. त्यापैकी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गास ग्रीन सिग्नल मिळाला असून भूसंपादनाच्या कामाला वेग आला आहे. या बुलेट ट्रेनचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्राला होणार असून राज्यातील मुंबई ठाणे पुणे सोलापूर या 4 जिल्ह्यातून कर्नाटकातील 1 आणि तेलंगण मधील 3 जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे. यामुळे व्यापार विस्तार होऊन नव्या बाजारपेठा उपलब्ध होऊन अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते हैदराबाद प्रवासाची वेळ 11 ते 12 तासांनी कमी होणार असून प्रवासासाठी फक्त 3 ते 3.5 तास वेळ लागणार आहे. ट्रेनला ठाणे नवी मुंबईसह पुणे जिल्ह्यात लोणावळा पुणे आणि बारामती येथे थांबा असणार आहे. यामुळे परिसरातील बाजारपेठांचा मोठा विकास होणार आहे. महाराष्ट्रातील आणि तेलंगणामधील 12 स्टेशनद्वारे हा लोहमार्ग जोडला जाणार आहे. परंतु मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लिडार लाईट डिक्टेशन अँड रेजिंग सर्वेक्षण सुरू झालं होतं. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया देखील राबवली गेली होती. परंतु बारामती इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे अजून तरी या प्रकल्पाला केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल मिळाला नाही. 12 स्टेशनची नावे मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, नवी मुंबई, शक्यतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू होऊन ठाणे लोणावळा पुणे बारामती कुरकुंब दौंड अकलूज पंढरपूर सोलापूर कलबुर्गी गुलबर्गा जहीराबाद आणि हैदराबाद. प्रोजेक्ट डिटेल्स पहा. मॅक्झिमम स्पीड 350 KMPH, ऑपरेशनल स्पीड 320 KMPH, एव्हरेज स्पीड 250 KMPH, ट्रॅक गेज स्टँडर्ड गेज 1435 mm, सिग्नलिंग DS-ATC, ट्रेन कॅपॅसिटी 750 पॅसेंजर, ट्रॅक्शन 25 kV AC, ओव्हरहेड कंटेनरी OHE, सेफ्टी भूकंप झाल्यास ॲटोमॅटिक. त्याचप्रमाणे आपण पाहतो की ब्रेकिंगसाठी त्वरित भूकंप डिक्टेशन आणि अलार्म सिस्टम UR EDS